99% लोक दारू पितात सध्या, 99%. फक्त आमच्यासारखे थोडे बावळट राहिले का, आम्ही पियत नाही, नाही तर सरलाच लोक दारू पितात. काय माझे तुमचं सरला, आणि दारू पिल्यावर गाडी चालवली अपघात होणार. का म्हातारे करता आयुष्यात? गुजीरवाल्या मुलांना का उन्हात टाकता? तरणे पायन पत्नीचा का हाल करता? का प्यावी? जरा सूक्ष्म निरीक्षण करा बसलेली सगळी माणसं. सूक्ष्म निरीक्षण करा. 300 फूट जमिनीतला बोर सुद्धा कधी कधी फुफुटा मारतो. तुझ्याकडे किती पैसे आहे? किती पैसे आहेत? अरे जगातला समुद्रासारखा कोणी खोल नाही, समुद्रासारखा कोणी मोठा नाही, समुद्रा इतका विशाल कोणी नाही. पण समुद्रावर फिरायला गेल्यावर माणसाला पाण्याची बाटली घरून न्यावी लागते, हे ध्यानात ठेवा. त्या समुद्रातलं पाणी पिता येत नाही. पुढे ऐका, समुद्र मंथन झालंय आणि समुद्रातून शंख निघलाय. कोण? शंख. मग शंखाचा बाप कोण आहे? समुद्र. आणि शंखाची बहीण लक्ष्मी कुठून निघली? समुद्रातून. मग शंखाची बहीण कोण आहे? लक्ष्मी. आणि बाप, बाप कोण आहे? बोला पटकन. समुद्र त्याचा बाप आहे, लक्ष्मी त्याची बहीण आहे. मग लक्ष्मीचा नवरा कोण आहे? गोपाल कृष्ण. तो त्याचा मेहुणा आहे. मेहुणा जयाचा द्वारकेचा हारी, शंखदार दारी दीप मागे, शंखदार दारी दीप मागे. मेहुणा जयाचा शंखदार दारी दीप मागे. समुद्र ज्याचा बाप आहे, लक्ष्मी ज्याची बहीण आहे, आणि गोपाल कृष्ण ज्याचा मेवणा आहे, तो शंख भिकाऱ्याच्या हातात द्रवून घरोघर भीक मागतोय. तुमच्याकडे काय आहे? जीसीपी घेतला म्हणजे तू श्रीमंत झाला, दाबा टाकला म्हणजे तू श्रीमंत झाला, 2-4 बार चालवतो म्हणजे तू लय पंडित आहे. पावसाळा शंपल्यावर खेकडं निघत नाहीत. पावसाळा संपला ना खेकडं निघत नाही. हे पैसा, अडका, गाड्या, बंगले, बायका, बिका, हा सगळा भ्रम आहे. कोण बायको आहे? कोणची? द्या उत्तर पुरुष मंडळी. तुमची बायको तुमच्यावर प्रेम करते? तिथं आहे म्हणा नाही म्हणा. बर बर, ते बरं. तुम्ही सगळ्यात जास्त कोणच्या अंगी आधीन राहिलेले? माया सगट. मी काय लय पंडित आहेत काय? मी तुमच्यातलाच आहे. मी फक्त उभान, तुम्ही बस एवढाच फरक आहे आपल्यात. मी काय लय शहाण आहे. कीर्तन म्हणजे काय? कीर्तनकार म्हणजे अशी वरून पडलेली क्वालिटी आहे का? लय विद्वान आहे. नाही, आपला सगळ्यात जास्त आपलं प्रेम कोणावर आहे? लबाड बोल ना. बायको रे, असू द्या. तुमची बायको तुमच्यावर प्रेम करते, हे खरं आहे का? भ्रम आहे. म्हणा ना, म्हणा म्हणा. अरे 14 वर्ष राम वनवासाला गेला महिला मंडळ. राम राम तर सीता घेऊन गेला. इथं राम 14 दिवस क्वारंटाईन झाला. सीतेनं डोकून नाही पाहिला रे, डोकून नाही पाहिला. उलट लांब बांबून भाकरील वाटलं. तिनं बांबू काढला, बांबू. राम त्या खोलीत राहती निराळी रांडा पोरे सकळे, हे राहती निराळी रांडा पोरे सकळे, हे राहती निराळी रांडा पोरे सकळे, राहती निराळी रांडा पोरे सकळे. राम त्या खोली, सीता ह्या खोलीत, आणि खिडकीतून डुकून पाहते. झोपला झोपला, झोपू दे झोपू दे, त्याच्या कर्माची फळं भोगितोय. आणि हा नालायक तिला म्हणतो, इश्क ही मेरी जिंदगी आहे, पागल आहे, याला जपा रे. मूर्ख पोरीच्या प्रेमात पडून काही पोरांनी बापाशी दुश्मन केल्यात, आणि हलकट पोरांच्या नादी लागून पोरीने बाप दुश्मन केला आहे. कितीतरी पोरीने आईबापाच्या इज्जतीचा कचरा करून टाकला. प्रेमाची क्वालिटी कळत नाही. आणि तुम्हाला कोणी सांगितलं तुमची प्रियशी तुमच्यावर प्रेम करते?
तुमची अक्कलच बंद झाली. पेट्रोलला पैसे नाही तर घड्याळ गाण टाकलं आणि प्रेशरला घेऊन पुलाव बसलं. दोघ मी भंगारच होते आणि ती पोरगी त्याला म्हणायची माझ्या डोळ्यात पाय. माझं हृदय फाडून पाय. तुम्हाला मी पॉझिटिव्ह येते ना पुलावच सोडून दिला. अरे हा सगळा भ्रम आहे. लटिका व्यवहार सर्व हा संसार. लटिका व्यवहार सर्व हा संसार. माझ्या तिसऱ्या अध्यातली ओवी चालली. तुम्ही शरीरानं बोलत जा, तुम्ही शरीरानं पिळावे, याला त्रास देऊ नका, याला अटॅक नको आहे. हसत हसत जगा. कशाला अटॅक यायला पाहिजे? अटॅक हा रोग नाही आहे. जरा एज्युकेटेड लोकांनी डाय का, अटॅक म्हणजे काय रोग नाही आहे. बावळत पण झाला हे त्याला अटॅक आला. अटॅक आला म्हणजे काय सांगा बरं? सगळे 1.5 लाख पगारवाले माझ्या पुढे बसलेले. वॉट इज द एक्झॅक्ट डेफिनेशन ऑफ अटॅक? काय नाही, बनवून टाकायचा अटॅक आला. ज्यांत लोक नादी लावून द्यायचे, तुम्ही स्लॅप टाकीत राहायचे. कशाला अटॅक म्हणता तुम्ही? पटकन काय म्हणता, काय आला त्याला? महिला म्हणलं काय म्हणता? अटॅक. अटॅक म्हणजे काय? आला भाऊ, आला म्हणजे काय? अटॅक म्हणजे काय? घ्या देऊन. अटॅक इज नॉट अ डिसीज. अंडरलाईन दिस सेंटेन्स अँड नोट इट डाऊन. एज्युकेटेड लोक नीट आहे का? 80% लोक शिकलेलेच बाहेरचे खातात. काय तुम्हाला अटॅक येईल नाही तर राहिले? बायका केलात कशाला तुम्ही? हायवेच्या कडेला पाणीपुरी खाता हलकट हो. तुमच्या बायकांना साहेबा घेत नाही का? तुम्हाला अशी लाज बीज काय वाटत नाही का? आपण काय खातोय काय नाही, खायची गोष्ट घ्या. 80% लोक खायला कुठे आहेत? आणि बाहेरचे खाऊन रोग येत. काही काही तर इतके बावळात येत गॅसच पेटवती नाही घरात. दोघही नोकरीला 1.5 लाख याला आणि 1.5 लाख याला किती झाले? 3 लाख. आणि मग ती 6 चपाती आणि ती स्कूटीवर जाऊन प्लॅस्टिकच्या पिशवीत 70,000 स्कूटी आणि 6 चपात्या आणि ती लाल बाटली आणते. ती सासका काय झक मारी ते कोणाला माहिती? आणि ती बाटली पिळली का असं लाल गळत त्याच्यावर ते लाल. आणि त्याचं काय म्हणते का त्याला श्वास का काय मरद होते काय असं? आणि ते असं पिरगळायतात रोल करून खात्यात रोल. बरं खाय नका जाय ना काय वेळेस तर इतके बावळाटे दोघ दोघ इकून खात्यात एकच रोल. एकच रोल ती तिकडून हे इकडून. आता त्याचा संपत आला आणि त्यानं जीभ बाहेर काढली ना शेणात काढून टाकला. अरे काय खातोय आपण? आणि आहारच रोगाला आमंत्रण आहे. काय म्हणते ए तुम्हाला अभिनोद वाटतो? आहार चांगला असलो रोगी खायलाच नाही हो, खायलाच नाही. गाड्या घेतल्यात, बंगले बांधले, पैसा मोकळा झाला, खायला कुठं काय? खायलाच का? कोणत्या महिलेच्या घरात 5 किलो खोबरं येतं महिन्याला बोटवर कर बरं? तो सत्कार करतो मी नाही. खारीक नाही, काजू नाही, भूम बदाम येत का? किती पाऊस माणसं 9 काय वासाल ठेवले का त्यांना? खायला नाही. आणि मग अटॅक येण्याचे कारण काय आहेत? मला काही झालं का? डॉक्टरकडे गेलं का? तांबड्या वाढल्या पांढऱ्या कमी झाल्या, पांढऱ्या वाढल्या तांबड्या कमी झाल्या. तांबड्या भरा पांढऱ्या काढा, पांढऱ्या भरा तांबड्या काढा, दोन्ही काढा उचला त्याला.
त्या पेशंटला अटॅक आणि अटॅक हा रोग नाही हे पहिलं ध्यानात ठेवा. अटॅक इज अ नॉट अ डिसीज आहे ना बरोबर. इट इज अ सायकोलॉजिकल टेन्शन. अटॅक हा मानसिक तणाव आहे. हा आणि सगळ्या माणसांना सध्या काय बसलेली माणसं काही ना इस्टेट मोकार आहे पोरग नाही काही ना इतकी पोर आहे झोपायला जागा नाही काहींनी इतका प्रयत्न केला झालेच नाही. दोन सख्या बहिणी केल्या दोन्ही फेल गेल्या नाही दोन काही ना खायला नाही आहे साखर डायबिटीस वांग मुळव्यात खात आणि काही ना खायला नाही त्याला मिळालं. प्रत्येक माणूस टेन्शन मध्ये काही ना बायको मिळाना रेंज गेली बायको नाही काही ना मिळाली ती राही ना राहिली तिला पोरग होईना झाले ते सुईचं येईना सगळी माणसं टेन्शन मध्ये बसलेली माझ्यासमोर काही ना बायको चांगली मिळाली गडी भंगार मिळाला काही ना गडी चांगला मिळाला बाई नुसती धावती तू नुसतं अरे राम 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 आता काय करू बुद्ध जवळ आलो काय करू शकतो माणूस. काही माणसं कीर्तनाला दरी आली ना दरिद्रीवाणी बसत आहेत हसत नाही. माझं कीर्तन ऐकून गेलं ना दोन चार दिवस सुधरत नाही माणसाला काय एकटा हसतो घरी गेलो होतो आणि त्याला अटॅक बिटॅक नाही येत. अटॅक आला काय मोकळी झाली रे. जी माणसं मोठ्यानं हसतात ती सज्जन असतात जी गालात हसतात ती भामटी असतात आणि काही माणसं इतके दरिद्री आहेत का ना त्या पण हसत नाही. काय त्याचं मुळव्या दुखत काय हसत नुसतं जागेवर काय राहायचं तरी किती दिवस अटॅक येण्याचं कारण काय हेच आहे. आता तुम्हाला सर्टिफिकेट देतो मी तुमच्यातले एकालाही 6 महिने अटक येणार नाही रक्ताभिसरण क्लिअर झालं आज नाही तर कोणी नवीन काढायचं निमे मालकरी कोरोनानं घालवले कोणीतरी झक मारली अंडे खाल्ल्यावर कोरोना होत नाही लोकांनी वांगे दिले सोडून हना अंडी 12-12 अंडे बरं ते माल काढीत नव्हतं त्याची बायको खोडीची काढा काढा तुम्ही गेलो आम्हाला कोणी बाई काढा काढा आम्ही कोणच्या कपावून जगावा काढली वा कोणीतरी जख मारली काढा प्यायल्यावर कोरोना होत नाही लोकांनी दूध दिलं सोडून हान काढा तांब्यानं काढा हाणला लोकांनी तांब्या बरं तो काढा इतका नंगट होता इकडं प्याला इकडं आग इकडं प्याला इकडं आग इकडं प्याला कोरोना गेला बाजूला मुळ्यातच उठलं. अरे सगळ्या सगळ्या रोगाला एकच औषध आहे समाधान. काय औषध आहे साहेब महिला मंडळ पुरुष मंडळ हे इंदुरीकरचं कीर्तन आहे. थोडं कानाला वाईट आहे पण खरं आहे आणि थोडं फार खरं बोललंच पाहिजे. मी तुमचं आहे तुम्हाला बोललं पाहिजे तुम्ही आमचं. हा आपल्याला मिळालेला सगळा पांडुरंग प्रसाद आहे आपण फक्त निमित्त आहोत बस याच्यावर तुमचं काय मत आहे. आपण गरीब घराने जन्माला आलो तुम्ही आणि मी आपला जन्म गरीबाच्या घरात झाला. नव्हते आपल्याला चांगले कपडे नव्हते आपल्याला भारी दप्तर नव्हतं आपल्याला मोबाईल आपले आईबाप चांगले होते त्यांचा आशीर्वाद मिळाला आपण झोपडीतून बंगल्यात गेलो. आपल्या गळ्यात रुपया नव्हता आज 5-25 तोळे सोनं आलं आणि एवढ्यावर आपण समाधानी राहिला काही हरकत देव ठेवेल तर राहिला काय हरकत काय तर उगत आम्हाला तुला काय करायचं. आणि सगळ्या माणसांनी जर समाधान नावाची वस्तू वापरली तर अटकच येणार नाही. चित्ती असू द्यावे समाधान चित्ती असू द्यावे समाधान चित्ती असू द्यावे एक मुलगा आहे तुम्हाला एक मुलगी आहे छोटंसं घर आहे राहण्यापुरतं चांगलं आहे मुलाबाळांचं सेटलमेंट आहे डोकं ते समाधान कामाय बस अर्धी मिळाली धनकून खावी सनकून झोपावं. आणि एक कधी विचार करायचा आपल्यापेक्षा गरीबाकडं पाहायचं कधी ते आपल्यापेक्षा गरीबाकडं. अरे भांडी घासणारी बाई जर 2 साड्यांवरच वर्ष काढते तर ती बिचारी आपल्या भांड्यातलंच खाते पण तिची मुलगी पहिली येते हो
तिचा मुलगा पहिला येतोय, मग तिच्या गरिबी का पाहायचं आणि तिच्यापेक्षा आपण फार चांगले आहेत म्हणायचं, समाधान मानायचं. आणि आपल्याला ती समाधान मानायची सवय, किती मोठा बंगला बांधला तरी वर गज आहेच का, मरतो का फाशी घेतो त्या गजाला. काय का मग कपट, एका बाईच्या अंगावर कपट उघडलं तिने, साड्या पाडल्या, बाई मेली खाली हो. दमकू आणला तिथं साड्या एक खटी पाहिजे, एक तर तिला शुगर होती, पांढरी केली तिने साडीतच डोके, आणि नेमका पाऊस चालू होता, जाळायला काहीच नव्हतं. साड्यांमध्ये जाळली पाहता काय माहिती, पण शिवली नाही ती, पिंडाला कावळा शिवला नाही. दहाव्याच्या दिवशी जेव्हा नवी साडी आणून ठुली तेव्हा कावळ्याने भात खाला, नाही तो कावळा सुद्धा येत नव्हता. तुम्ही काय जिंदाड आहेत काय करायला, काही माणसांना मा आता हे दारुडे बिरुडे आहेत ना, हे बायकांना मारित आलंय, पण त्यांच्या बायकांची गमेंट हो, मार खाला निवारलंय दारुड्याची बायक, किती हाना गम नाही पस्तावा नाही. तुम्ही ती काला आहे लेकिन दिलवाला आहे. बायको किती हाना ना दारुड्याची, वखत किती थुकत किती, काही काही तर तीन तीन वेळा हाणत्यात आठवड्यातून बायकोला. एक दारुडे कामावरून आलं का हाणायचं, एक दिवस सकाळीच फटकावली त्यानं मारणाची, आणि तोच विचार करीत बसला मी एवढा बायकोला हाणतोय तरी ती माझ्यावर प्रेमच करते, मला काही म्हणतच नाही. तो बसला होता टेन्शन घेऊन, ही दुधाचा ग्लास घेऊन गेले, तो म्हणला कमाल झाली, 15 मिनिटापूर्वी हल्लंय मी तुला मारण्याचं आणि तू दूध घेऊन का आली बरं. ती म्हणली आज नागपंचमी आहे. तुम्ही दूध पेले ना मला वारुळाला जायची काही. बायका दारुड्याच्या मार खायला निवारलंय, पाया पडतो अटॅक येण्याचं कारण सांगत होतो मी तुम्हाला, आणि या अटॅकची व्याख्या सांगून टाकतो. अटॅक इज अ नॉट अ डिसीज, इट इज अ सायकोलॉजिकल टेन्शन, हा मानसिक तणाव आहे. काय येतो अटॅक, एव्हरी मॅन हॅज अ टू टाइप्स ऑफ ब्रेन, वन इज स्मॉल ब्रेन अँड सेकंड इज ब्रॉड ब्रेन, अँड एव्हरी मॅन हॅज अ वन हार्ट अँड वर्थ हॅन हार्ट हॅज अ फोर पार्ट. हृदयाला चार कप्पे आहेत, उजवी जेवणिका, डावी जेवणिका, उजवी कर्णिका, डावी कर्णिका. हृदयाला रक्त कमी पडलं आणि थिंकिंग हाय झालं की माणसाला घाम येतो. इट इज कॉल्ड अटॅक. अटॅकला एकच औषध आहे, एकच, नो टॅबलेट, नो इंजेक्शन. झालेली घटना जाग्यावर विसरणे, पुन्हा तिचं चिंतन. आता कॉलेजला असताना आपल्याला प्रियशीने धोका दिला, स्वभाव आहे तिचा, मग तिला स्टेटसला होतो का सतत तू मरतो का नाही, आणि याला रोग येऊ नये, याला अटॅक येऊ नये, याला जपा आणि याला चांगलं खायला द्या. चांगलं 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 खायला द्या, थोडं खायचं पण चांगलं आहे. राहायचं किती दिवस, आणि आपण गेलो काय करायचं कपाट भर नोटांचं, काय कपाट आठवून मेले, डोळे वाचून मेले, चोर परत गेले त्याला वाटलं जागा आहे जाणू, काय करायचं का पण. बंगल्यावाल्याच्या पुढे भिकारी आला, भिकारी ते बंगल्यावाला 10 रुपये येत होता, तो भिकारी म्हणला बाहेर निघा, जर गेट मध्ये दिसला तर तंगड्या तोडेन. तो भिकारी म्हणला मी असाच होतो, तू तरी तंगड्या तोडीतो पण मी पोत्यात घालून भिकारी आणत होतो. आता माझ्या हे दिवस आले तुला सांगा आलो. दान करीत राहायचं, कीर्तनकाराला 1000 रुपये मिळाले त्याला 100 रुपये दान करावेत म्हणजे त्याला आजार येत नाही. सगळ्या लोकांनी थोडं थोडं दान करीत जायचं आणि दान करीत जायचं, दान करीत जायचं. आता 10वीच्या परीक्षा आल्यात, आता एखाद्या गरीबाच्या मुलीची फी भरून टाकायची, काय 500 रुपये ती फी भरायले, पण तिचा आशीर्वाद आपलं कल्याण तर करीन, नको त्याच्यात पैसे घालून काय करायचं, कशा ते पैसे घाला बावळाटासारखं, पैसे गोळा करा, हा हा उभ्यानं जेवा, काय मुळव्या दे का वराडाला उभ्या. काही माणसं तर इतके विचित्र आहे, कुठं जेवा त्यात काय आणि काही खाते ते मॅगी मॅगी, हे बरे ऐ मॅगी खातो का तू, मॅगी खातो ना,
खातो खातो. तू खातो का रे? हे बऱ्या मॅगी खातो का? त्याला नाही बोलते. मॅगी खातो का? नाही. तू रे घाबरू नको, घाबरू नको. मी तुमच्यातलाच आहे. मॅगी खातो का खरं सांग? खातो ना, खातो ना. नाही मॅगी देऊ नका पोराला. ते का खायची गोष्ट आहे का? शिजवली का लांब पांढरी गांडोळ तयार होतात. यांना काजू तू किती लागले? पाच लय का? बापाच्या बायको स्टिमटी मग म्हणतात. तुम्हाला विचार, बाप कोणला म्हणतात म्हणजे मिटलं काम. तू किती लय रे? सातवीला आहे का? मराठी मिळेल नाही, शिमिल आहे. इंग्लिश मिळेल नाही का? इंग्लिश मिळेल नाही. तू बापाच्या बायकोला काय म्हणत? बायको ते लपलंय तुमच्या माग. हे बऱ्या ए बापाच्या बायकोला काय म्हणत रे? काय म्हणते बापाच्या बायकोला? असू दे ना इंग्लिश मिडियमला. मग इंग्लिश मिडियम मध्ये बोला आया नाही का? मदार कोणाला म्हणतात रे? मदार तू मराठी मिडियमला येईन, मराठी सिमिला येईन तू. हा मग त्या चेहरा सांगतो ना. मला कुठं टोपी घालून जा मला. मी असं नजरेनं माणूस ओळखतो. हे पाहिजे दोन तीन दहा रुपयाणार येत असे नजर टाकली. मी अशी क्वालिटी नुसता माणसाकडे पाहिलं तरी त्याचा अख्खा भविष्य सांगणार. हा पोरीनं धोका देईल. पोर आहे तिथं दोघं जण आहे का? मिनटा सांग. मी अशी नजर टाकली का टोटली इथं उगच आपले दिवस खराब. कुठं जाते घरी अशी नजरेत मी माणूस सांगला. सिमिला आहे तू? सिमिला आहे. सातवीला आहे तू? पाचवीला आहे? सहावीला आहे का? मोठ्याला बोल, सहावीला आहे का? घड्याला काटे किती मारा. तू कितीला रे? त्याला काय माहिती कितीला? कितीला आहे? अरे तू कितीला आहे? पाचवीला आहे? सेमेला आहे का? मराठी मिडियम नाही? मराठी मिडियम नाही का? वा बापाच्या बायको स्टिमटी मग म्हणतात. इथून पुढच्या मुलांना जर आध्यात्मिक शिक्षण नसेल तर पिढी संपेल. माझी एक इच्छा आहे तुम्हाला पूजेच्या कीर्तनात सांगतो. मी मेलो तरी तुम्ही सुधरा. कारण मी हायतवर तुम्ही सुधरू शकत नाही याचा अंदाज मला आलाय. आणि मी असाही मेलो तर तुमच्यात काही बदल होणार नाही. हाच माझा जीवनगौरव पुरस्कार नाही महाराज. पण मी मेलं तरी तुम्हाला आपली आठवण येणार. हा माणूस काय म्हणत होता. थोडस कानाला वाईट आहे पण आता ती काळाची गरज. लोकांना वाईट वाटतं बा हमारा डायरेक्ट बोलतो. पण आता त्याला पर्याय नाही. पाया पडून सांगतो तुम्हाला. आपल्याला आज दोनच गोष्टी वाचवायच्या आहेत. एक धर्म आणि एक संप्रदाय. आपल्याला माणसं वाचवायची नाहीत, आपल्याला धर्म वाचवायचा आहे. आणि आजच्या कीर्तनात पाया पडून सांगतो तुम्हाला. एकमेकातल्या दुश्मन्या सोडा, एकमेकाच्या दुश्मन्या चालू द्या, पण धर्मासाठी कधीही एकत्र आल्याशिवाय राहू. धर्माची पालन, धर्माची पालन, धर्माची पालन, धर्माची पालन. पण धर्म वाचवा. आणि आज संकट माणसावर नाही आहे, आज संकट धर्मावर आहे. आपल्याला धर्म वाचवायचा आहे. महिला मंडळ भांडणं चालणार घर घर म्हणलं भांडण आहे. पण आज आपण एकत्र लढलं पाहिजे, एकमेकांमधले मतभेद दूर केले पाहिजे. आणि धर्मावर जेव्हा संकट येईल तेव्हा आपण एक हातात हात धरून लढलं पाहिजे.